Hello everyone, good morning and welcome to the session of business studies. In the last session, we have studied the first decision under financial decisions, and it was investing or investment decisions. Okay, today we'll see this financing decision. Okay, actually this decision, financing decision, is totally dependent on investment decision, or you may say investment decision is totally dependent on this financing decision. Actually there is a cycle, okay, because ज्या वेळेला एखादी कंपनी आपण नव्याने स्टार्ट करतो किंवा ज्या वेळेला एक्झिस्टिंग कंपनी किंवा आपला जो बिझनेस आहे एक्झिस्टिंग तो आपण थोडासा एक्सपांड करायचा किंवा आपण वाढवायचा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला आपल्याला हे डिसिजन्स जे आहेत फायनान्सिंग डिसिजन्स हे आपल्याला घ्यावे लागतात. ओके, आता काल आपण जो टॉपिक किंवा आपण काल जी कन्सेप्ट बघितली होती त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की इन्व्हेस्टमेंट डिसिजन. ओके, आता इन्व्हेस्टमेंट डिसिजनमध्ये आपण काय बघितलं होतं, तर आपल्या बॅलन्स शीटचा जो सेकंड पार्ट आहे तो आपण काल त्याच्यामध्ये बघितला होता. ओके, आता बॅलन्स शीटचा आपला सेकंड पार्ट जो आहे तो व्हॉट इट शोज, इट शोज ॲप्लिकेशन ऑफ फंड्स. ओके, सो इन दॅट व्हॉट वी हॅव सीन, व्हॉट एवर फायनान्स, ओके, जो काही फायनान्स किंवा जी काही अमाऊंट आपल्याकडे आत्ता अवेलेबल आहे ती आपण कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट केले हे आपण काल बघितलं होतं. त्याचा आपण फर्स्ट यूज कुठे केला होता, तर फिक्स असेटमध्ये केला होता. सेकंड यूज आपण कुठे केला होता, तर इन्व्हेस्टमेंट केला होता, इन्व्हेस्टमेंटमध्ये, इट मीन्स इन्व्हेस्टिंग इन अदर कंपनीज, दुसऱ्या सोर्सेसमध्ये आपण त्याची इन्व्हेस्टमेंट केली. ओके, आणि थर्ड आपण काय बघितलं होतं, तर वर्किंग कॅपिटल. ओके, आता मी हे तुम्हाला का सांगतो आहे किंवा मी तुम्हाला मगाशी जे म्हणलो की इट इज अ सायकल, इन्व्हेस्टमेंट डिसिजन जे आहे ते तुमच्या कम्प्लिटली ह्या डिसिजनवरती डिपेंड असतं, फायनान्सिंग डिसिजनवरती. ओके, तसंच फायनान्सिंग डिसिजन जे आहे हे तुमचं इन्व्हेस्टिंग डिसिजनवरती डिपेंड असतं. बिकॉज बिफोर स्टार्टिंग युअर ओन बिझनेस, बिफोर स्टार्टिंग युअर ओन व्हेंचर, यू मस्ट नो हाऊ मच फायनान्स ऑर हाऊ मच मनी यू इन फ्युचर यू विल बी इन नीड. ओके, की मी एखादा बिझनेस स्टार्ट करतो आहे, ओके, किंवा माझा एक्झिस्टिंग बिझनेस जो आहे तो मी जर एक्सपांड करणार आहे तर मला माझ्या बिझनेसचं एक्सपान्शन किती करायचं आहे, मला माझ्या बिझनेसमध्ये किती रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत हे मला आधी माहिती असायला पाहिजे. ओके, मला एखादा बिझनेस स्टार्ट करत असताना त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट इन फिक्स्ड असेट्स ही किती करावी लागणार आहे. ओके, वर्किंग कॅपिटलमध्ये माझी इन्व्हेस्टमेंट किती असायला पाहिजे, ह्या दोन्ही, हे दोन्ही डिसिजन्स तुमचे झाले की मग वी कॅन थिंक अबाउट इन्व्हेस्टिंग इन अदर कंपनीज ऑर इन अदर सोर्सेस. ओके, इफ वी आर हॅव्हिंग सरप्लस अमाऊंट, ओनली इफ वी आर हॅव्हिंग सरप्लस अमाऊंट. ओके, सो अशा केसमध्ये आपण आपल्या इन्व्हेस्टिंग डिसिजनवरती हा फायनान्सिंग डिसिजन जो आहे तो डिपेंड असतो. ओके, आता हा सेकंड पार्ट झाला ॲप्लिकेशन ऑफ फंड्स. आपण फर्स्ट पार्टमध्ये काय बघितलं होतं, तर तुमचा फर्स्ट पार्ट ऑफ बॅलन्स शीट इट शोज सोर्सेस ऑफ फंड्स. ओके, सोर्सेस ऑफ फंड्स म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं की तुमचं फर्स्ट काय असतं, तर इट इज ओन कॅपिटल. ओके, सेकंड तुमचं काय असतं, तर इट इज बॉरोड कॅपिटल. ओके, आता हे जे ओन कॅपिटल आहे इट मीन्स आपलं स्वतःचं कॅपिटल. आपण ज्या वेळेला आपला बिझनेस स्टार्ट केला, मी तुम्हाला काल एक्झाम्पल दिलं होतं कारचं, मला 10 लाखची कार घ्यायची आहे, सो 10 लाखची कार घेत असताना त्यामध्ये माझे स्वतःचे पैसे किती आहेत, ओके, माझं ओन कॅपिटल किती आहे, आणि मला जे काही फंड्स शॉर्ट पडणार आहेत त्यासाठी मी बँकेकडून लोन किती घेतले, या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी मला आधी माहिती असायला पाहिजेत.
तसंच ज्यावेळेला आपण आपला बिझनेस स्टार्ट करतो त्यावेळेला आपल्याला माहिती असायला पाहिजे की आपलं ओन कॅपिटल किती आणि आपल्याला कॅपिटल किती बॉरो करावं लागणार आहे, इट मीन्स लोकांकडून आपल्याला पैसे किती उसने घ्यावे लागणार आहेत हे आपल्याला आधी माहिती असायला पाहिजे. ओके, सो हियर इन ओन कॅपिटल देअर इज इक्विटी शेअर कॅपिटल अँड देअर इज रिझर्व्ज अँड सरप्लस. ओके, सो ओन कॅपिटल इज द कॉम्बिनेशन ऑफ इक्विटी प्लस रिझर्व्ज अँड सरप्लस. ओके, अँड तुमचं बॉरोड कॅपिटल जे आहे, बॉरोड कॅपिटल इज द कॉम्बिनेशन ऑफ तुमचं डेट किंवा वी कॅन से लॉन्ग टर्म प्लस शॉर्ट टर्म डेप्ट्स. ओके, या गोष्टी ज्या आहेत या याच्यामध्ये येतात बॉरोडमध्ये. आता फायनान्सिंग डिसिजन ज्यावेळेला आपण घेतो, ओके, त्यावेळेला तुम्हाला त्याच्या आधी काही गोष्टींचा विचार करावा लागतो, तुम्हाला काही गोष्टी थिंक कराव्या लागतात. ओके, बिकॉज जर हा पार्ट किंवा ह्या पार्टच्या बाबतीत तुम्ही डिसिजन्स घेताना जर चुकलात तर इन फ्युचर आपल्याला मोठे एक्सपेन्सेस किंवा मोठा लॉस आपल्याला सफर करावा लागू शकतो. सो त्यासाठी तुम्हाला फायनान्सिंग डिसिजन, टेकिंग फायनान्सिंग डिसिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एनी बिझनेस. ओके, आता फर्स्ट ओन कॅपिटल. ओन कॅपिटलमध्ये इक्विटी शेअर कॅपिटल असतं, ओके, अँड रिझर्व्ज अँड सरप्लस असतं. आता इक्विटी शेअर कॅपिटल इट मीन्स वॉट, अँड इक्विटी शेअर होल्डर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज ओनर्स ऑफ द कंपनी. ओके, सो ज्या वेळेला आपण आपली कंपनी एस्टॅब्लिश करत असतो, ओके, किंवा आपली एक्झिस्टिंग कंपनी जी आहे ती एक्झिस्टिंग कंपनी जर आपल्याला एक्सपांड करायची असेल त्यावेळेला ह्या दोन्ही केसेसमध्ये आपण इक्विटी शेअर कॅपिटल जे आहे हे आपण इश्यू करू शकतो. ओके, आता जो इन्व्हेस्टर किंवा जो कोणी इंडिव्हिज्युअल आपल्या कंपनीचे इक्विटी शेअर्स परचेस करेल, बाय करेल, हे विल बिकम द इक्विटी शेअर होल्डर, दॅट इज द ओनर ऑफ द कंपनी. ओके, इट मीन्स हे विल बी हॅविंग वोटिंग राईट्स. ओके, अँड इन सर्टन सर्कमस्टन्सेस ही विल एन्जॉय सम मोर पोर्शन ऑफ प्रॉफिट. ओके, ऑल्सो ही विल एन्जॉय सम मोर पोर्शन ऑफ डिविडंड. ओके, बट इन सर्टन सर्कमस्टन्सेस, बिकॉज ज्या वेळेला एखादा इन्व्हेस्टर किंवा एखादा इंडिव्हिज्युअल एखाद्या कंपनीच्या इक्विटी कॅपिटलमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेला he won't be sure about his money, because tumhi ja vela asha type cha capital madhe investment karta tya vela after some time, after 10 years, after 15 years jar ti company loss madhe geli kiwa ti jar company band padli tar tumche paise je astat he tumhala parat milat nahit. Once it is invested, इट इज इन्व्हेस्टेड. ओके, इट मीन्स ज्या वेळेला आपण आपले पैसे इन्व्हेस्ट करतो एखाद्या कंपनीमध्ये त्यावेळेला ते पैसे, इट मीन्स इन इक्विटी शेअर कॅपिटल, त्यावेळेला ते पैसे आपल्यासाठी गेलेले असतात. जर ती कंपनी व्यवस्थित रन होत असेल, चांगला प्रॉफिट अर्न करत असेल, तर इट इज ओके. सो तुम्ही ॲज अ इन्व्हेस्टर, आपण जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेला आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागतो, इट मीन्स इट इज कॉल्ड ॲज फंडामेंटल ॲनालायसिस. ओके, आता एखादा इन्व्हेस्टर जो आहे तो इन्व्हेस्टर ह्या गोष्टींचा विचार करतो, आणि विचार म्हणजे काय असतं, नुसतं फक्त डोक्याला हात लावून बसायचं नाही आहे, आपल्याला दोन गोष्टींचं ॲनालिसिस करावं लागतं. अँड इट इज फर्स्ट इट इज फंडामेंटल ॲनालायसिस अँड सेकंड इट इज टेक्निकल ॲनालायसिस. आता फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे काय असतं, तर ज्या वेळेला एखादा इन्व्हेस्टर किंवा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणार आहात, ओके, ऑर इफ यू वॉन्ट टू बिकम
the equity shareholder or the owner of that particular company, then first you have to analyze the profit and loss accounts, the balance sheet, then the cash flow statements, then income and expenditures, okay, then profit, net profit of last 5 years, ya sagya goshti tumhala baghave lagtil. Then another part, you must check the EPS, it means earning per share. The DPS, it means dividend per share. Okay, ह्या तुम्हाला गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला गोष्टी त्या ठिकाणी चेक कराव्या लागतील. ओके, आणि तरच जर तुम्हाला ती कंपनी योग्य वाटली की आपल्याला त्या कंपनीमध्ये इन फ्युचर एक चांगला प्रॉफिट मिळणार आहे, आपल्याला त्या कंपनीमध्ये आपल्या प्रत्येक शेअरमागे, मी तुम्हाला सांगितलं EPS अर्निंग पर शेअर, प्रत्येक शेअरमागे तुम्ही किती रुपये कमवणार आहात हे तुम्हाला कंपनी आधी अनाऊन्स केलेलं असतं. कंपनीने तुम्हाला कंपनी सांगते की आपला EPS जो आहे हा 50 रुपी असेल. 50 रुपीज इट मीन्स किती, एका शेअरमागे तुम्हाला 50 रुपये मिळणार आहे. आता ॲक्च्युली एवढा नसतो, बट असेल 2 रुपीज पर शेअर, 3 रुपीज पर शेअर, 10 रुपीज पर शेअर. ओके, सो हे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला सगळ्या त्या स्टेटमेंटमध्ये दिसतात, कळतात तुम्हाला. सो ह्या गोष्टी आपण बघूनच आपण ठरवायचं आहे की ॲक्च्युअलमध्ये आपल्याला किती त्या कंपनीमध्ये फायदा होणार आहे, प्रॉफिट होणार आहे, आणि तरच आपण त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आपल्याला जर त्या कंपनीमधून काही फायदा होणार नसेल इन शॉर्ट टर्म, तर मग आपण त्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करून उपयोग काय त्याचा. बिकॉज जसं मी तुम्हाला सांगितलं की कुठलीही व्यक्ती किंवा कुठलाही इन्व्हेस्टर ज्यावेळेला एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्याचं मेन मोटिव्ह काय असतं, की तो काहीतरी रिटर्न एक्सपेक्ट करत असतो आणि मला काहीतरी रिटर्न्स मिळणार आहेत म्हणूनच मी त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आहे. जर मला रिटर्न्सची अपेक्षाच नसेल तर मी कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करेन, मला पैसेच लावायचे आहेत. पण इट इज नॉट लाईक दॅट. प्रत्येक इन्व्हेस्टरला रिटर्न्स पाहिजे असतात. ओके, एव्हरी इन्व्हेस्टर इज एक्सपेक्टिंग हायर रिटर्न्स. तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात कराल स्टॉक मार्केटला, शेअर मार्केटला, त्यावेळेला तुम्ही पण ह्या गोष्टींचा विचार कराल की मला प्रॉफिट कुठे जास्त होईल. ओके, आपण बिझनेस जो करतो तो बिझनेस पण आपण असाच सिलेक्ट करतो की ज्यामध्ये मला कमी वेळामध्ये जास्त प्रॉफिट होईल. ओके, तुम्ही असं कधी म्हणता का की ठीक आहे चल 10 वर्ष आपण बिझनेस करूया, काय होईल तो होईल प्रॉफिट. ओके, सो या ठिकाणी सुद्धा तुम्हाला या गोष्टींचा आधी विचार करावा लागेल. ओके, सो दिस इज अबाउट इक्विटी शेअर कॅपिटल. त्याच्यामध्येच तुम्हाला दुसरा पार्ट आहे रिझर्व्ज अँड सरप्लस. आता रिझर्व्ज अँड सरप्लस, रिझर्व्ज हा अनदर पार्ट अँड सरप्लस इट इज अनदर पार्ट. रिझर्व्ज म्हणजे काय असतं, प्रत्येक कंपनी जी आहे, प्रत्येक कंपनी आपल्या फायनान्स डिपार्टमेंटमध्ये काही रिझर्व्ज मेंटेन करते. ओके, आता फॉर एक्झाम्पल त्यातला एक तुम्हाला मी टाईप सांगतो, कॅपिटल रिडम्पशन रिझर्व. आता कॅपिटल रिडम्पशन रिझर्व म्हणजे काय असतं, सपोज हे जे इक्विटी शेअर कॅपिटल आहे ज्यामध्ये काही लोकांनी इन्व्हेस्टमेंट केले, इट मीन्स आपले इक्विटी शेअर होल्डर्स, त्यातल्या सपोज काही लोकांनी आपले इक्विटी शेअर्स कंपनीला परत द्यायचा विचार केला. ओके, तर अशा केसमध्ये ही इक्विटी शेअर कॅपिटलमध्ये जी अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली असते त्या इक्विटी होल्डर्सनी, ती अमाऊंट छोटी नसते, ती अमाऊंट फार मोठी असते, लॅक्स ऑफ रुपीज, क्रोर्स ऑफ रुपीज अशी मोठी अमाऊंट असते. सो सपोज ॲक्सिडेंटली असा कोणी डिसिजन घेतला की नाही मला आत्ताच्या आत्ता कंपनीमधून बाहेर पडायचं आहे, मला ह्या कंपनीचे स्टेक्स नको आहेत, शेअर्स नको आहेत, सो अशा केसमध्ये जर आपल्याकडे सरप्लस मनी अवेलेबल नसेल तर आपण हे जे रिझर्व्ज आपण मेंटेन केलेले असतात त्या रिझर्व्जमधून आपण ती अमाऊंट त्या इक्विटी शेअर होल्डरला पे करू शकतो. देअरफोर इट इज कॉल्ड ॲज कॅपिटल रिडम्पशन रिझर्व. कॅपिटल रिडम्पशन म्हणजे आपण काय केलं, या ठिकाणी इक्विटी शेअर जे आहेत ते आपण रिडीम केले, त्या माणसाने परत दिले किंवा आपण परत घेतले असतील, काहीही होऊ शकतं दोनपैकी, एक तर परत केले असतील किंवा आपण परत घेतले असतील, त्याला रिझन्स आहेत, काही रिझन्स आहेत त्याला. बट या केसमध्ये तुम्हाला त्या माणसाचे पैसे जे आहेत जे आपण घेतले होते ते तुम्हाला परत देता आले पाहिजेत, आणि ते सरप्लस मनी जर नसेल तुमच्याकडे अवेलेबल तरीसुद्धा तुम्हाला ते
परत देता यायला पाहिजेत. ओके, सो यासाठीच आपण काय मेंटेन करतो, तर कॅपिटल रिडम्शन रिझर्व. ओके, अजून तुमच्याकडे दुसरा टाईप जर आपण बघितला तर जनरल रिझर्व एक असतो. तर जनरल रिझर्व ही जी कन्सेप्ट आहे ही आपण आपल्या कंपनीमध्ये बेसिकली आपण ह्या गोष्टी मेंटेन करतोच, बिकॉज तुम्हाला कधी ना काहीतरी एका अमाऊंट सर्टन अमाऊंटची गरज पडते आणि त्यासाठी आपल्याकडे तेवढे पैसे अवेलेबल असावेत, यासाठी आपण आपल्या कंपनीमध्ये आपल्या बिझनेसमध्ये काय करतो, तर जनरल रिझर्व आपण मेंटेन करतो. ओके, सो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या रिझर्वमध्ये येतात. सरप्लस म्हणजे काय असतं, तर आपण एव्हरी इयर जो प्रॉफिट अर्न करतोय, ओके, तो प्रॉफिट जो असतो तो आपण ह्या सरप्लसमध्ये ॲड करत जातो. ओके, त्यातली आपण काही अमाऊंट जी असते ती आपण रिझर्वसाठी फिरवतो, पण आपली प्रॉफिटची जी अमाऊंट आहे ती आपण एका बाजूला ठेवतो. सो रिझर्व्स अँड सरप्लस हा या ठिकाणी पार्ट असतो आणि ते कंपनीचं स्वतःचं कॅपिटल असतं. ते पैसे कोणी दिलेले नसतात, ते आपण कंपनीने आपल्या बिझनेसने आपण ते स्वतः अर्न केलेले असतात. सो ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ह्या दोन गोष्टी तुमच्या कुठे येतात, ओन कॅपिटलमध्ये येतात. नेक्स्ट तुमचं काय आहे, तर लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म डेट. आता हे कशामध्ये येतं, तर अंडर बॉरोड कॅपिटल. ओके, ॲज आय टोल्ड यू देर आर टू टाईप्स ऑफ कॅपिटल. फर्स्ट इट इज इक्विटी शेअर कॅपिटल, सेकंड इट इज प्रेफरन्शियल कॅपिटल. बट इक्विटी होल्डर्स आर कॉल्ड ॲज द ओनर्स ऑफ द कंपनी अँड द प्रेफरन्शियल होल्डर्स आर कॉल्ड ॲज बॉरोअर्स ऑफ द कंपनी. ओके, आता याच्यामध्ये जे आपण पैसे लावलेत आपल्या कंपनीमध्ये, ओके, सपोज मी इन्व्हेस्टर आहे आणि मी ॲज अ इन्व्हेस्टर आपण काय केलं आहे, तर माझ्या कंपनीमध्ये मी इन्व्हेस्टमेंट केलं आहे. ओके, आणि ती इन्व्हेस्टमेंट मी इक्विटीमध्ये केले. सो ज्या ठिकाणी मी इन्व्हेस्टमेंट इक्विटीमध्ये करतो त्यावेळेला माझी इन्व्हेस्टमेंट, मी जे पैसे माझ्या कंपनीसाठी लावले आहेत, ते पैसे जरी गेले तरी ते मला चालणार असतं. ओके, सो टू बिकम इक्विटी होल्डर ऑर टू बिकम द ओनर ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपनी मी ते पैसे इन्व्हेस्ट केलेले असतात. बट ज्या वेळेला मी प्रेफरन्स कॅपिटलमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, इट इज कॉल्ड ॲज बॉरोअर कॅपिटल ऑफ द कंपनी ऑर द प्रेफरन्स होल्डर्स आर कॉल्ड ॲज बॉरोअर्स ऑफ द कंपनी. ओके, सो या केसमध्ये माझे जे पैसे आहेत, जर मी ते प्रेफरन्स कॅपिटलमध्ये इन्व्हेस्ट केलेले असतील, तर ते पैसे आफ्टर सर्टन पिरियड ऑर आफ्टर स्पेसिफिक पिरियड मला ते परत मिळणार असतात विथ डिव्हिडंड. ओके, देअरफोर इट इज कॉल्ड ॲज बॉरोड कॅपिटल, प्रेफरन्स कॅपिटल. ओके, आता याच्यामध्ये लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म. आता लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म याच्यामध्ये फरक असा आहे की जे पैसे आपण काही बॉन्ड्स इश्यू केले असतील किंवा आपण काही डिबेंचर इश्यू केले असतील, ओके, किंवा आपण प्रेफरन्स कॅपिटल इश्यू केलं असेल, तर या गोष्टी ज्या आहेत या तुमच्या टाईम पिरियडवरती डिपेंड असतात. आपल्या कंपनीकडे लॉंग टर्मसाठी सुद्धा डिबेंचर असतात आणि शॉर्ट टर्मसाठी सुद्धा डिबेंचर्स असतात. ओके, सो जे डिबेंचर्स आपण लॉंग टर्मसाठी इश्यू केले आहेत इट विल कम अंडर लॉंग टर्म बॉरोड कॅपिटल. जे डिबेंचर्स आपण शॉर्ट टर्मसाठी इश्यू केले आहेत इट विल कम अंडर शॉर्ट टर्म. ओके, बँक लोन, जेव्हा आपण एखाद्या बँकेकडून बँक लोन घेतो त्यावेळेला तुमचं जर बँक लोन जे आहे ते अराउंड 15 to 20 years जर असेल, तर आपण काय करतो ते लॉंग टर्ममध्ये टाकतो. तुमचं बँक लोन जर 1 to 5 years ह्या पिरियडमध्ये जर असेल, 1 year to not less than 1 year बट 1 year to 5 years, तर ते कुठे येईल, ते शॉर्ट टर्ममध्ये येईल. ओके, सो बॉरोड कॅपिटलमध्ये आपण जे काही पैसे इन्व्हेस्ट केलेले असतात ते पैसे तुम्हाला परत मिळणार असतात विथ डिव्हिडंड. जर प्रेफरन्स कॅपिटल असेल आणि तुमचे डिबेंचर असतील किंवा बँक लोन असेल, तर तुम्हाला इंटरेस्ट त्याच्यावरती पे करायला लागतो. ओके, सो हा या दोघांमधला फरक आहे. हा जो पार्ट आहे हे कंपनीचं स्वतःचं कॅपिटल आहे, जे
जर कंपनी बुडाली तर ते कंप्लीट त्याची व्हॅल्यू झिरो असणार आहे. ओके, बट हा जो पार्ट आहे बॉरोड कॅपिटलचा, या केसमध्ये तुम्हाला ते पैसे जे आहेत हे तुम्हाला परत मिळणारच आहेत. ओके, ते पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत आणि तुम्हाला इन्क्लुडिंग डिविडंड किंवा इंटरेस्ट ते परत मिळणार आहेत. सो या केसमध्ये देर इज नो रिस्क, बट इन दिस टाईप ऑफ कॅपिटल देर इज अ 100% रिस्क. ओके, सो या ठिकाणी तुमचे पैसे पूर्णपणे जाऊ शकतात, या ठिकाणी तुमचे पैसे जाणार नाही आहेत, ते तुम्हाला परत मिळणार आहेत. ओके, आता हा आपण इन्व्हेस्टर पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला. जर आपण कंपनी पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर कंपनीला या ठिकाणी फायदा कसा असतो, तर या ठिकाणी जे इक्विटी कॅपिटल आहे, ओके, या ठिकाणी आपण जे काही पैसे इन्व्हेस्ट केलेत ॲज अ इन्व्हेस्टर, ओके, तर तुम्हाला त्याच्यावरती जे रिटर्न्स मिळणार आहेत इट इज नॉट फिक्स्ड. सो आता आपण कंपनी पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करूया की मी कंपनी आहे आणि इतर लोक जे आहेत ते सगळे इन्व्हेस्टर आहेत आणि त्या सगळ्या लोकांनी माझ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केले. सो या केसमध्ये सपोज फ्रॉम लास्ट 5 years आय एम रनिंग माय बिझनेस, ओके, बट इन दिस करंट इयर आय हॅवंट अर्न एनी अमाऊंट ऑफ प्रॉफिट. मी प्रॉफिट काही अर्नच नाही केलं आहे. ओके, मग या केसमध्ये जर मी प्रॉफिट अर्न नाही केला आहे, त्या ठिकाणी माझी जी मॅनेजमेंट टीम आहे, इट मीन्स बोर्ड ऑफ डिरेक्टर्स, ते असा डिसिजन घेऊ शकतात की यावर्षी आपण आपल्या इक्विटी होल्डर्सना कोणत्याही प्रकारचा डिविडंड पे करायचा नाही. ओके, सो त्या केसमध्ये तुम्ही जरी तुमच्या इक्विटी होल्डर्सना डिविडंड पे नाही केलात, प्रॉफिट शेअर नाही केलात, तरीसुद्धा चालतं. ओके, आणि तुम्हाला इक्विटी होल्डर्स जे आहेत ते तुम्हाला विचारणार पण नाहीत की बाबा मला तुम्ही ह्यावेळेला प्रॉफिट का नाही दिला. वन्स इट इज अनाउन्स्ड इट विल बी इम्प्लिमेंटेड. ओके, बट जर तुम्ही कंपनी आहात आणि तुम्ही लोकांकडून काही पैसे घेतलेत थ्रू डिबेंचर्स, थ्रू प्रेफरन्स कॅपिटल, थ्रू बँक लोन, तर तुम्हाला ते पैसे जे आहेत ते तुम्हाला परत करावे लागतातच. प्लस आता ठीक आहे, चला आपल्याला एक आफ्टर 10 किंवा 15 इयर्स ते लोकांचे पैसे जे आहेत ते परत करायचे आहेत, पण यावर्षी माझ्या कंपनीने कुठल्याही प्रकारचा प्रॉफिट अर्न केलेला नाही आहे, 1 रुपयासुद्धा मला प्रॉफिट झालेला नाही आहे, मग हे सगळे जे बॉरोवर्स आहेत ना, ह्या बॉरोवर्सना मी कुठलंही रिझन देऊ शकत नाही की यावर्षी आपण प्रॉफिट अर्न नाही केला आहे, सो आपण इंटरेस्ट पे करू शकत नाही, आपण डिविडंड पे करू शकत नाही प्रेफरन्सवरती, हे रिझन्स जे आहेत हे मी देऊ शकत नाही. इट इज मँडेटरी टू पे रेट ऑफ डिविडंड ऑन प्रेफरन्स कॅपिटल अँड इट इज ऑल्सो मँडेटरी, इट इज कंपल्सरी टू पे रेट ऑफ इंटरेस्ट ऑन डिबेंचर अँड बँक लोन इन एनी केस इन एनी सिच्युएशन ॲट एनी कॉस्ट. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे रिझन्स या ठिकाणी देऊन चालत नाहीत. सो तुम्हाला त्या ठिकाणी जे काही जो काही रेट ऑफ डिविडंड किंवा जो काही रेट ऑफ इंटरेस्ट ठरला असेल तो तुम्हाला पे करावाच लागेल. ओके, सो आपण जर कंपनी पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर आपल्याला फर्स्ट यू शूड डिसाइड, यू मस्ट नो की आपलं कॅपिटल स्ट्रक्चर जे आहे त्याचं प्रपोर्शन कसं असायला पाहिजे. ओके, इट मीन्स ते 2:1 असायला पाहिजे की 1:2 असायला पाहिजे, यू मस्ट डिसाइड दॅट. बिकॉज जर तुमचा या ठिकाणी तुमचा शेअर जो आहे तो 2 रुपये असेल, शेअर इट मीन्स कॉन्ट्रीब्युशन. ओके, आणि तुमचं बॉरोडचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते 1 रुपये असेल. सो इन केस ऑफ वाइंडिंग अप, इन केस ऑफ डिझोल्युशन, तुम्ही स्वतःचे पैसे तुमचे 2 रुपये आहेत आणि लोकांचे पैसे ओनली 1 रुपी. सो या केसमध्ये आपण लोकांचे पैसे इझिली पे करू शकतो आणि तुम्ही स्वतःला बॅलन्स ठेवू शकता 1 रुपया. ओके, बट जर हे जर उलटं असेल, 1 अँड 2 असेल, तर तुम्हाला
लोकांचे पैसे जे आहेत ते तुम्हाला पूर्णपणे पे करता येणार नाहीत. ओके, सो आपल्याला ह्याच गोष्टी याच्यामध्ये बघायच्या असतात फायनान्सिंग डिसिजन्समध्ये. ओके, इन फ्युचर जाऊन जर तुमची कंपनी नेक्स्ट 3-4 इयर्स ऑन कंटिन्युअस बेसिस जर आपण प्रॉफिट अर्न करू शकलो नाही तर आपण लोकांचे पैसे जे आहेत ते आपण कसे पे करणार, लोकांचा इंटरेस्ट जो आहे, लोकांचा डिविडंड जो आहे तो आपण कसा पे करणार, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला हा डिसिजन घ्यावा लागेल. ओके, सो या ठिकाणी आपल्याला डेप्थ इक्विटी रेशो जो आहे तो आपल्याला प्रॉपर मेंटेन करावा लागेल. आपल्या कंपनीसाठी, आपल्या फर्मसाठी एक स्टँडर्ड करंट रेशो जो आहे तो तुम्हाला मेंटेन करावा लागेल, की जेणेकरून इन केस जर आपण प्रॉफिट अर्न नाही करू शकलो तरीसुद्धा आपली कंपनी नेक्स्ट 4-5 इयर्स ॲटलीस्ट सर्वाईव्ह करू शकेल. डू यू नो द केस, ज्या वेळेला रतन टाटांनी आपल्या इंडियन कस्टमर्सना एक गोष्ट अनाऊन्स केली होती की तुम्हाला मी 1 लाखमध्ये 4-व्हीलर ऑफर करेन. ओके, अँड टाटांनी ती गोष्ट खरी करून दाखवली. त्यांनी काय केलं तर टाटा नॅनो हे टाटा मोटर्सच्या अंडर त्यांनी प्रोडक्ट लॉन्च केलं. ओके, आणि टाटा मोटर्सने जेव्हा नॅनो लॉन्च केली त्यावेळेला ॲक्च्युअल त्या नॅनोची प्रोडक्शन कॉस्टचा जर आपण विचार केला तर ती अराउंड 1,65,000 एवढी होती. 1,65,000, 1,65,000. पण तरीसुद्धा रतन टाटांनी जे इंडियन कस्टमर्सना कमिट केलं होतं की मी तुम्हाला काही झालं तरी 1 लाखमध्ये 4-व्हीलर मार्केटमध्ये आणेन तुमच्यासाठी. सो टाटांनी त्या ठिकाणी प्रत्येक नॅनोच्या मागे, एका नॅनो कारच्या मागे 65,000 लॉस सफर करून त्यांनी ती कार 1 लाखमध्ये मार्केटमध्ये आणली. आणि ज्या वेळेला नॅनो मार्केटमध्ये आली तेव्हा नॅनोचा सेल हा जो आहे किंवा नॅनोला तेव्हा जो डिमांड होता तो अराउंड 1 लाख कारसाठी होता. 1 लाख कार आणि तो डिमांड फुलफिलसुद्धा झाला. मग सहज आपण जर विचार केला तर एका नॅनोमागे 65,000 लॉस टाटांनी सफर केला, अशा टाटांनी 1 लाख नॅनो सेल केल्या. आता 1 लाख × 65,000 हे तुम्ही करा आणि मला सांगा टाटा मोटर्सला किती लॉस झाला असेल. ओके, अँड बिकॉज ऑफ दॅट सिच्युएशन याच्या आधी आपण जर बघितलं तर टाटाच्या ज्या 4-व्हीलर्स आहेत, इंडिका असेल तुमची, टाटा सुमो असेल, टाटा सफारी असेल, या गाड्या मार्केटमध्ये एवढ्या चालत नव्हत्या. आत्ता टाटाने जे मार्केटमध्ये स्वतःचं पोझिशन त्यांनी कॅप्चर केले, अचीव केले, इट इज ओनली बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी अँड डिझाईन. तुम्हाला माहिती असेल की त्यांनी फोर्ड अँड तुमचे रेंज रोवर वगैरे जे आहेत, जॅग्वार वगैरे ह्या कंपनीज ज्या आहेत ह्या त्यांनी स्वतः परचेस केल्यात टाटाने. बट आत्ताची सिच्युएशन ही डिफरंट आहे आणि तेव्हाची सिच्युएशन ही डिफरंट होती. सो तेव्हा टाटाच्या कार ज्या आहेत ह्या मार्केटमध्ये अजिबात चालत नव्हत्या, तरीसुद्धा टाटांनी पर नॅनो 65,000 लॉस सफर करून 1 लाख नॅनो सेल केल्या होत्या. आणि त्याच्यामुळे टाटा मोटर्स जे आहे हे कंटिन्युअसली 5-6 इयर्स लॉसमध्ये होतं. मग एखादी कंपनी, एखादी ऑटोमोबाईल कंपनी जर सलग 5-6 वर्ष लॉस सफर करते तरीसुद्धा आज ती कंपनी मार्केटमध्ये आहे. आणि याच पिरियडमध्ये टाटांनी जॅग्वार आणि तुमचं रेंज रोवर जे आहे यांच्यासोबत त्यांनी ते जो काय असेल तो बिझनेस केला होता आणि त्यांनी ते परचेस केल्या होत्या कंपनीज दोन्ही. सो एवढा लॉस सफर करूनसुद्धा टाटा मोटर्स आज मार्केटमध्ये स्टेबल आहे. इट इज ओनली बिकॉज ऑफ डेप्ट इक्विटी रेशो, इट इज ओनली बिकॉज ऑफ दर करंट रेशो. सो तुमच्या कंपनीकडे, तुमच्या फर्मकडे एक प्रॉपर हे स्ट्रक्चर, कॅपिटल मिक्स, कॅपिटल स्ट्रक्चर जर प्रॉपर असेल तुम्ही मेंटेन केलेलं तर तुम्हाला इन फ्युचर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आहे. तुम्ही मार्केटमध्ये स्टेबल राहणार आहात कायम. जरी तुम्ही नेक्स्ट 4-5 इयर्स लॉसेस जरी सफर केले तरीसुद्धा तुमची कंपनी जी आहे ती इन फ्युचर प्रॉपर अगदी व्यवस्थित सर्वाईव्ह करू शकेल. ओके, सो या गोष्टी ज्या आहेत या याच्यामध्ये फार महत्त्वाच्या आहेत आणि इट इज ओनली दिस कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज फायनान्सिंग डिसिजन. बिकॉज
या ठिकाणी आपण काही पैसे जे आहेत हे आपण आपल्या कंपनीमध्ये लावतोय, आपल्या बिझनेससाठी लावतोय. सो आपण जे पैसे लावणार आहे बिझनेसमध्ये त्यामध्ये सुद्धा काही पैसे जे आहेत हे आपले स्वतःचे आहेत, पण काही पैसे जे आहेत हे आपण लोकांकडून घेतलेत. ओके, सो आउट ऑफ टोटल कॅपिटल द पोर्शन ऑफ माइट बी, इट मे बी 60%, इट मे बी 50%, वॉट एवर इट मे बी. ओके, पण त्यातला काही पोर्शन जो आहे इट विल बी ऑफ ओन कॅपिटल, आपले स्वतःचे पैसे असतील. बट त्यातला काही पोर्शन असा पण आहे की जे लोकांकडून आपण ऑन रिटर्न बेसिस पैसे घेतलेले आहेत, अँड ऑन दॅट कॅपिटल यू हॅव टू पे अ स्पेसिफिक रेट ऑफ रिटर्न ॲज अ डिविडंड ऑर इंटरेस्ट. सो म्हणूनच हे जे पैसे आपण लोकांकडून किंवा आपले स्वतःचे पैसे आपण जे काही लावलेत ते तुम्हाला प्रॉपर युटिलाइज करणं गरजेचं आहे. जर तुम्ही इथे चुकलात, इथे पण चुकलात, तर तुमचा बिझनेस जो आहे, तुमची कंपनी जी आहे, ते बंद पडायला फार वेळ लागणार नाही, ती लगेच बंद पडेल. ओके, सो या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्याव्या लागतील. ओके, अनदर पार्ट इट इज फॅक्टर्स अफेक्टिंग फायनान्सिंग डिसिजन्स. ज्या वेळेला आपण आपल्या फर्मसाठी, आपल्या बिझनेससाठी आपण फायनान्स रेज करत असतो, ॲट द टाईम ऑफ रेजिंग फायनान्स, ॲट द टाईम ऑफ प्रोक्युरिंग फंड्स फॉर युअर ओन बिझनेस, फॉर युअर ओन कंपनी, ॲट दॅट टाईम देर आर सम फॅक्टर्स. ओके, अँड दॅट फॅक्टर्स कॅन डिटरमाइन युअर फायनान्सिंग डिसिजन्स. इट मीन्स तुम्ही जे डिसिजन घेणार आहात तुमच्या फायनान्ससाठी, फायनान्स अवेलेबल करण्यासाठी, त्या ठिकाणी आपल्याला हे जे फॅक्टर्स आहेत हे फॅक्टर्स त्या ठिकाणी तुम्हाला अफेक्ट करू शकतात. त्यामध्ये फर्स्ट फॅक्टर काय आहे तर कॉस्ट, सेकंड फॅक्टर काय आहे तर रिस्क, थर्ड फॅक्टर आहे फ्लोटेशन कॉस्ट, फोर्थ इट इज कॅश फ्लो पोझिशन, फिफ्थ इट इज फिक्स्ड ऑपरेटिंग कॉस्ट, सिक्स्थ इट इज कंट्रोल कन्सिडरेशन्स, अँड सेवन्थ इट इज स्टेट ऑफ कॅपिटल मार्केट. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट फॅक्टर बघायचा आहे, तो आहे कॉस्ट. तर कॉस्ट म्हणजे काय, तर कॉस्टमध्ये दोन गोष्टी आहेत, त्यातली एक कॉस्ट जी आहे ही आपण नंतर बघणार आहे, फ्लोटेशन कॉस्ट, त्याच्यात आपल्याला बघायचं आहे ही कॉस्ट. आता ही कॉस्ट म्हणजे काय, तर आपण फर्स्ट द रेट ऑफ डिविडंड. ओके, अँड सेकंड इट इज रेट ऑफ इंटरेस्ट. ओके, आता ही आपण, आता या ठिकाणी आपण इन्व्हेस्टर पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करायचा नाही आहे, या ठिकाणी आपल्याला कंपनी पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करायचा. ओके, मी ॲज अ कंपनी मी थिंक करतो आहे, ओके, या ठिकाणी मी काही पैसे लावलेत, माझ्यासोबत काही अजून काही लोकांनी पैसे लावलेत, काही इन्व्हेस्टर्सनी, काही शेअर होल्डर्सनी. सो या केसमध्ये ज्या इक्विटी होल्डर्सनी पैसे लावलेत त्या लोकांना मला डिविडंड पे करावा लागेल. ओके, अँड इट इज कॉल्ड ॲज इक्विटी डिविडंड, इक्विटी डिविडंड. ओके, हे प्लसचं साईन आहे. आणि ज्या लोकांनी अंडर बोरोड कॅपिटल प्रेफरन्स शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केले त्या लोकांना मला काय द्यावं लागेल, तर प्रेफरन्स डिविडंड. ओके, सो या दोन्ही गोष्टी ज्या आहेत या याच्यामध्ये येतात. कॉस्ट, कॉस्ट म्हणजे काय, खर्च, आपल्याला या गोष्टींवरती खर्च करायचा आहे ज्या ठिकाणी आपण लोकांकडून पैसे घेतलेत. ओके, इक्विटी कॅपिटल थ्रू असतील किंवा प्रेफरन्स कॅपिटल थ्रू असतील, तुम्हाला दोन्ही गोष्टींवरती काय करायचं आहे, तर तुम्हाला डिविडंड पे करायचं आहे. आपल्याला गोष्ट पे करायची आहे
इट मीन्स आपल्याला त्या गोष्टीवरती खर्च करायचा आहे. ओके, आपले पैसे जे आहेत ते खर्च होणार आहेत, कॅश आउटफ्लो. ओके, सो या केसमध्ये तुम्हाला कॉस्ट फॅक्टर जो आहे तो अफेक्ट करतो. बिकॉज ज्या वेळेला आपण इक्विटी शेअर कॅपिटल इश्यू करतो त्यावेळेला इक्विटी होल्डर्सना आपल्याला एक रेट ऑफ डिव्हिडंड हा फिक्स करून द्यावा लागतो. तो पे करायचा की नाही करायचा, दॅट विल बी इन युअर हँड ॲज अ बोर्ड ऑफ डायरेक्टर. रेट ऑफ डिव्हिडंड जो आहे तो पे करायचा आहे की नाही करायचा आहे ते तुमच्या हातामध्ये असेल, पण तुम्हाला एक सर्टन रेट ऑफ डिव्हिडंड हा तुम्हाला पे करावाच लागेल. ओके, नेक्स्ट प्रेफरन्स डिव्हिडंड. इट मीन्स ज्या वेळेला आपण लोकांना प्रेफरन्स कॅपिटल इश्यू करणार आहे त्यावेळेला तुम्हाला त्याच्यामध्ये लोकांना प्रेफरन्स डिव्हिडंडचं रेट, ओके, रेट ऑफ प्रेफरन्स डिव्हिडंड हे तुम्हाला फिक्स करावे लागेल. आता या केसमध्ये फरक असा आहे की इक्विटी डिव्हिडंड तुम्ही द्यायचा नाही द्यायचा हे तुम्ही डिसिजन घेऊ शकता, आणि तुम्ही जरी नाही दिला तरी पण चालतं, बट या ठिकाणी हा प्रेफरन्स डिव्हिडंड जो आहे हा तुम्हाला पे करावाच लागतो. तुमच्या कंपनीला कितीही जास्त प्रॉफिट होऊ दे, तुमच्या कंपनीला कितीही जास्त लॉस होऊ दे, तुमच्या कंपनीचा टर्नओवर कमी होऊ दे जास्त होऊ दे, प्रोडक्शन तुमचं स्टॉप होऊ दे किंवा चालू राहू दे, तुम्हाला प्रेफरन्स डिव्हिडंड जो आहे हा द्यावाच लागतो, पे करावाच लागतो. ओके, सो या ठिकाणी आपल्याला जो रेट ऑफ डिव्हिडंड आहे तो सुद्धा आपल्याला बघावा लागेल की आपला रेट ऑफ डिव्हिडंड हा आपल्याला इन फ्युचर आपल्यासाठी ओव्हरबर्डन होणार नाही. ओके, सो बऱ्याचशा कंपनीज काय करतात, अट्रॅक्शनसाठी एक हायर रेट ऑफ डिव्हिडंड ऑफर करतात आणि इन फ्युचर जाऊन त्यांना त्या गोष्टी ज्या आहेत त्या बर्डन वाटतात. ओके, बिकॉज त्यांना जास्त अमाऊंट पे करावी लागते, कॅश आउटफ्लो जे असतात ते वाढतात, कॉस्ट फॅक्टर जो आहे तो या ठिकाणी अफेक्ट करतो. सो तुम्हाला याच स्टेजमध्ये, प्रायमरी स्टेजमध्येच तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला फिक्स कराव्या लागतील की आपला इक्विटी डिव्हिडंडचा रेट किती आहे आणि आपला प्रेफरन्स डिव्हिडंडचा रेट किती आहे. ओके, सो ही गोष्ट जी आहे ही या ठिकाणी मॅटर करते, रेट ऑफ डिव्हिडंड, इक्विटी ऑब्लिक प्रेफरन्स. नेक्स्ट रेट ऑफ इंटरेस्ट. ओके, सो ज्या वेळेला आपण लोकांकडून डिबेंचर्स थ्रू पैसे घेतो त्यावेळेला आपल्याला इथे डिबेंचर इंटरेस्ट पे करावा लागतं. डिबेंचर इंटरेस्ट तुम्हाला लोकांना पे करावा लागेल. तर डिबेंचर इंटरेस्ट म्हणजे काय असतं, तर ज्या वेळेला आपण डिबेंचर इश्यू करतो त्यावेळेला तुम्हाला लोकांना एक सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट हा फिक्स करून द्यावा लागतो आणि तुम्हाला त्याच्यामध्येच तुम्ही जे काही डिबेंचर कॅपिटल इश्यू केलं असेल त्याच्यावर तुम्हाला सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट हा पे करावाच लागेल. इट इज मँडेटरी, 10% असेल, 12% असेल, 15% असेल. सो अगेन या ठिकाणी सुद्धा आपण जास्तीत जास्त लोकांनी डिबेंचरमध्ये इन्व्हेस्ट करावे यासाठी आपण एक अट्रॅक्शन म्हणून हायर रेट ऑफ डिव्हिडंड, हायर रेट ऑफ इंटरेस्ट आपण ऑफर करतो. बट इन फ्युचर तुमचा हा डिसिजनसुद्धा रॉंग जाऊ शकतो जर तुमच्या मार्केट कंडिशन्स चेंज झाल्या. ओके, तुमचा सेल कमी आला, तुमचं प्रोडक्शन स्टॉप झालं असेल, तुमचा मार्केट डिमांड जो आहे तो कमी झाला असेल, सो या सगळ्या गोष्टींमुळे आपला प्रॉफिट जो आहे तो अफेक्ट होणार आहे. सो ज्या ठिकाणी प्रॉफिट अफेक्ट होतो त्या ठिकाणी तुमचे सरप्लस जे आहे ते डाऊन येतं. सरप्लस डाऊन झालं की काय होतं, आपण त्या ठिकाणी हायर रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो वी विल नॉट बी एबल टू पे दॅट अमाऊंट ऑफ इंटरेस्ट. ओके, सो या ठिकाणी कॉस्ट फॅक्टर जो आहे तो अफेक्ट करतो. ओके, जस्ट गिव मी 2 मिनिट्स, आय एम शेअरिंग लिंक विथ युअर क्लास, इट्स 10:34, सो आय नीड टू शेअर. ओके, आय विल कंटिन्यू, जस्ट 1 मिनिट.
Yes, okay, I'm done. Thank you. Okay, so here, या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला अफेक्ट करू शकतात ज्या वेळेला आपली कंपनी जर इफ वी आर अनेबल टू पे हायर रेट ऑफ डिविडंड किंवा हायर रेट ऑफ इंटरेस्ट. ओके, नेक्स्ट रिस्क. तर रिस्क म्हणजे काय असतं? फॉर एक्झाम्पल, बऱ्याचशा प्रोडक्शन कंपनीज ज्या आहेत त्या आत्ता बिकॉज ऑफ लॉकडाऊन त्यांचं प्रोडक्शन जे आहे ते स्टॉप्ड आहे. बऱ्याचशा कंपनीचे एम्प्लॉई जे आहेत ते सोडून गेलेत, किंवा बऱ्याचशा कंपनी ज्या आहेत त्या कंपनीचा प्रोडक्टचा डिमांड जो आहे मार्केटमधला तो कमी आला आहे. तो प्रोडक्टचा प्रोडक्शन चालू आहे पण मार्केटमध्ये डिमांडच नाही आहे, कस्टमर मार्केटमध्ये जातच नाही आहे, प्रोडक्ट्स परचेसच करत नाही आहे. सो अशा केसमध्ये तुम्हाला प्रोडक्शन जे आहे ते ऑटोमॅटिकली कमी करावं लागतं, कारण सेलच नाही आहे. सो प्रोडक्शन करून त्याचा उपयोग काय? तुमची एक्सपायरी डेट जी आहे ती वाढते ना. ओके, सो या ठिकाणी रिस्क फॅक्टर हा आहे. बिकॉज अशा केसमध्ये जर आपण ऑलरेडी लोकांकडून पैसे घेऊन बसलो आहे आणि जर आपल्या कंपनीने इन फ्युचर प्रॉफिट अर्न केला नाही, आपलं प्रोडक्शन झालंच नाही, आपला सेल झाला नाही, मार्केटमधला कस्टमरचा डिमांड जो आहे तो डाऊन झाला आहे किंवा चेंज झाला असेल कस्टमर प्रेफरन्सेस, सो अशा केसमध्ये तुमच्या कंपनीला इन फ्युचर नेक्स्ट 2-3 इयर्समध्ये तुम्हाला जो एक्सपेक्टेड प्रॉफिट आहे तो होऊ शकणार नाही. आणि तो जर होऊ शकला नाही तर तुम्हाला हे इक्विटी डिविडंड आणि इंटरेस्ट पेमेंट जे आहे हे तुम्ही करू शकणार नाहीत. सो देअर इज रिस्क फॅक्टर. ओके, नेक्स्ट फ्लोटेशन कॉस्ट. नाव फ्लोटेशन कॉस्ट इज मीन वॉट? इट इज टोटली रिलेटेड टू दी शेअर कॅपिटल. ज्या वेळेला ऑर यू कॅन से इट इज रिलेटेड विथ बॉरोड कॅपिटल ऑल्सो. ज्या वेळेला आपण आपल्या कंपनीचे कॅपिटल इक्विटी शेअर कॅपिटल असेल किंवा तुमचं डिबेंचर कॅपिटल असेल हे आपण जेव्हा मार्केटला इश्यू करतो, आपण जेव्हा लोकांना इश्यू करतो त्यावेळेला तुम्हाला काही लीगल फीज किंवा रजिस्ट्रेशन फीज तुम्हाला पे करावे लागतात ॲज अ इन्व्हेस्टर. आणि कंपनी तुमच्याकडून फ्लोटेशन कॉस्ट जी आहे ती चार्ज करते. ओके, सो हा सुद्धा फॅक्टर आहे, हा तुम्हाला या ठिकाणी अफेक्ट करू शकतो. बिकॉज ज्या ठिकाणी फ्लोटेशन कॉस्ट जास्त असेल अशा ठिकाणी इन्व्हेस्टर कधीही इन्व्हेस्टमेंट करायला मागत नाही. ओके, ऑलवेज रिमेंबर, ज्या ठिकाणी फ्लोटेशन कॉस्ट जास्त असेल अशा केसमध्ये इन्व्हेस्टर कधीही इन्व्हेस्टमेंट करायला मागत नाही. ओके, सो तुमची फ्लोटेशन कॉस्ट जी आहे ही तुम्हाला जेवढी मिनिमम मेंटेन करता येईल, चार्ज करता येईल तेवढी तुम्ही करायला पाहिजे. ओके, सो फ्लोटेशन कॉस्ट इट मीन्स द कॉस्ट विच इज इनकर्ड ॲट द टाइम ऑफ इश्यू ऑफ कॅपिटल. त्यामध्ये लीगल फीज, रजिस्ट्रेशन फीज किंवा इतर काही जे खर्च असतात की जे तुम्हाला इश्यू कॅपिटल इश्यू करण्याच्या वेळेला येतात. ओके, सो इट इज फ्लोटेशन कॉस्ट. नेक्स्ट नंबर 4, इट इज कॅश फ्लो पोझिशन. आता कॅश फ्लोमध्ये दोन टाईप्स आहेत. ओके, कॅश फ्लोमध्ये दोन टाईप्स आहेत, त्याच्यामध्ये इट इज फर्स्ट कॅश इनफ्लो अँड सेकंड इट इज कॅश आउटफ्लो. सो कॅश इनफ्लो अँड कॅश आउटफ्लो ह्या दोन्ही पोझिशन ज्या आहेत ह्या आपल्या कंपनीच्या स्ट्रॉंग असायला पाहिजेत. जर तुमचे कॅश इनफ्लो कमी असतील आणि कॅश आउटफ्लो जास्त असतील तर डेफिनेटली तुमच्या कंपनीमध्ये कोणीही इन्व्हेस्टमेंट करायला मागणार नाही. इट मीन्स तुमचं अर्निंग जे आहे हे कमी आहे. अर्निंग कशामधून होतं? ऑफकोर्स तुमचं सेल. ओके, तुमचं अर्निंग जे आहे ते कमी आहे आणि तुमचं आउटफ्लोज जास्त आहेत, तुम्ही खर्च जास्त करताय. याचा असा अर्थ असतो की इन फ्युचर किंवा इन नेक्स्ट 2-3 इयर्स किंवा 5 इयर्स तुमची कंपनी जी आहे ही लॉसेस सफर करायला सुरुवात करेल. तुमचा नेट प्रॉफिट नेटवर्क तुमचं जे आहे हे ऑलरेडी हे कमी दिसतं या ठिकाणी, ते अजून कमी कमी होत जाणार आहे. ओके, सो कॅश फ्लो पोझिशन,
की ज्या ठिकाणी इन्व्हेस्टर कॅश फ्लोज बघतो एखाद्या कंपनीचे आणि मग डिसाईड करतो की याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की नाही करायची. ओके, नेक्स्ट फिक्स्ड ऑपरेटिंग कॉस्ट. आता फिक्स्ड ऑपरेटिंग कॉस्ट म्हणजे काय असतं? ज्या वेळेला आपण आपली कंपनी किंवा आपला एक्झिस्टिंग बिझनेस जो आहे तो चालू असतो आणि त्याच्यामध्ये आपण आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट करतो. ओके, इट इज कॉल्ड ॲज व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट. तुमचं प्रॉफिट अँड लॉस तुम्ही आत्ता जे बघताय टी फॉर्ममध्ये, लेजर फॉर्ममध्ये, तेच तुमचं व्हर्टिकल असतं. ओके, इट विल स्टार्ट विथ सेल्स अँड एंड्स विथ नेट प्रॉफिट. ओके, सो याच्यामध्ये एक पार्ट येतो. ओके, तो साधारण तुमचं हे स्टेटमेंट असं असेल, या फॉर्ममध्ये ते स्टेटमेंट असतं. ओके, याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सेल्स वगैरे ह्या गोष्टी असतात. ओके, आणि तुम्हाला इथली जी अमाऊंट आहे ह्या अमाऊंटमधून तुम्हाला काही एक्सपेन्सेस जे असतात हे तुम्हाला लेस करत यावं लागतं आणि फायनली तुम्हाला मिळतो इथे नेट प्रॉफिट. ओके, सो नेट प्रॉफिट आपल्याला या ठिकाणी जो मिळतो आणि त्याच्यामध्ये हा जो गॅप आहे तो कशाने फुलफिल होतो आहे, तर तो होतो आहे तुमची ऑपरेटिंग कॉस्ट किंवा तुमची फायनान्स कॉस्ट किंवा तुमची सेलिंग कॉस्ट. आता ऑपरेटिंग कॉस्ट म्हणजे काय नक्की? फॉर एक्झाम्पल आपण ज्या बिल्डिंगमध्ये आपलं मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट रन करतो आहे, आपला बिझनेस आपण रन करतो आहे, त्या बिल्डिंगचं रेंट जर तुम्हाला द्यावं लागत असेल एव्हरी मंथ, देन इट विल बी अ फिक्स्ड ऑपरेटिंग कॉस्ट फॉर यू. ओके, इट इज फिक्स्ड ऑपरेटिंग कॉस्ट. तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत यांचं पेमेंट तुम्हाला ऑन कंटिन्युअस बेसिस हे करावंच लागतं. ओके, हे सगळे एक्सपेन्सेस कशामध्ये येतात? तर फिक्स्ड ऑपरेटिंग कॉस्टमध्ये. सो तुम्हाला या ठिकाणी ही फिक्स्ड ऑपरेटिंग कॉस्ट जी आहे याच्यावर तुम्हाला थोडंसं कंट्रोल ठेवावा लागेल, या तुम्हाला गोष्टी कंट्रोल कराव्या लागतील. ओके, आणि मगच तुम्ही एक चांगला नेट प्रॉफिट अर्न करू शकता आणि हे जे सगळे गोष्टी आहेत, हे इतर जे खर्च आहेत, हे तुम्ही त्यातून प्रॉपर पे करू शकता. ओके, सो आपल्या कंपनीचे फिक्स्ड ऑपरेटिंग कॉस्ट जे आहेत त्या कोणत्या आहेत हे तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की तुमच्या बिल्डिंगचं रेंट असेल. ओके, किंवा तुमचे इतर काही चार्जेस असतील जे तुम्हाला पे करावे लागत असतील, म्युन्सिपॅलिटी चार्जेस असतात, तुमचे सॅलरी आहेत. ओके, एम्प्लॉई सॅलरी आहे, फिक्स्ड ऑपरेटिंग कॉस्ट की जे तुम्हाला पे करावंच लागतं. ओके, सो यावरती तुम्हाला थोडंसं कंट्रोल करावं लागेल जर तुम्हाला या ठिकाणी एक प्रॉपर रेट ऑफ डिव्हिडंड अँड प्रॉपर रेट ऑफ इंटरेस्ट पे करायचा असेल तर. नेक्स्ट, हिअर इट इज कंट्रोल कन्सिडरेशन्स. बिझनेस रन करत असताना, एखादी फॅक्टरी कंपनी रन करत असताना तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला बघाव्या लागतात. ओके, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्याच्यावरती आपला कंट्रोल असायला पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं काल की करंट असेट्स. ओके, तर तुमचा करंट रेशो जो आहे हा तुम्हाला तुमच्या कंपनीसाठी एक स्टँडर्ड करंट रेशो तुम्हाला मेंटेन करावा लागेल आणि तो असतो 2:1. 2:1 म्हणजे काय? करंट रेशो, फर्स्ट इट शोज सी करंट रेशो इक्वल टू करंट असेट्स अपॉन तुमच्या करंट लायबिलिटीज. ओके, सो तुमच्या करंट असेट्स ज्या आहेत त्या किती असायला पाहिजेत? 2. आणि लायबिलिटी किती असायला पाहिजेत? 1. म्हणजेच या ठिकाणी माझे किती आहेत? 2 रुपये. लोकांचे किती आहेत? 1 रुपया. करंट असेट्स किंवा करंट लायबिलिटीज, इट मीन्स करंट असेट, इट मीन्स द असेट्स विच आर इझिली कन्वर्टेड इन टू कॅश विद इन अ इयर. करंट लायबिलिटीज, इट मीन्स यू हॅव टू पे the amount, okay, or the liabilities which can be converted into cash within year. Same, फक्त या ठिकाणी आपले पैसे हे आपले स्वतःचे असतात किंवा येणं असतात, या ठिकाणी पैसे आपल्या लोकांचे पे करायचे असतात. सो हे तुमचे 2 रुपये असायला पाहिजेत आणि लोकांचे 1 रुपया असायला पाहिजे की जेणेकरून आपली कंपनी बंद करायची वेळ आली तर आपण लोकांचा 1 रुपया जरी पे केला तरी आपल्या खिशामध्ये 1 रुपया
शिल्लक राहिला पाहिजे. पण याच्यामधल्या काही गोष्टी अशा आहेत इन करंट असेट्स की ज्याच्यावरती तुम्हाला तुमचा कंट्रोल असावा लागतो. ओके, फर्स्ट याच्यामध्ये आपण बघितलं तर इट इज स्टॉक, सेकंड बघितलं तर इट इज डेटर्स, ओके, थर्ड बघितलं तर आपण इट इज प्रिपेड एक्सपेन्सेस, किंवा याच्यामध्ये असतं ॲडव्हान्सेस, ओके, किंवा याच्यामध्ये अजून पण असतं इट इज लोन्स गिवन. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टीवर तुमचा कंट्रोल असायला पाहिजे. इट मीन्स स्टॉक, आपण आपल्या कंपनीमध्ये प्रोडक्शनसाठी एक रॉ मटेरियलचा स्टॉक मेंटेन करतो, तर रॉ मटेरियलचा स्टॉक जो तुम्ही मेंटेन केला आहे तो ओव्हर स्टॉकिंग असायला नाही पाहिजे. उगाच जास्त अमाऊंट पण आपल्याला इन्व्हेस्ट करून ठेवायची नाही आहे. का? कारण आपल्या रॉ मटेरियलची अमाऊंट व्हॅल्यू जी आहे ती इन फ्युचर जर कमी झालीच तर आपण काय करणार. सो तुमच्याकडे एक प्रॉपर बफर लेवल तुम्ही मेंटेन करायला पाहिजे स्टॉकची. सो या ठिकाणी कंट्रोल कन्सिडरेशन्स. डेटर्स ऑफकोर्स आहे, आपण एवढ्या मोठ्या स्केलवरती आपला बिझनेस करतो आहे, सो आपले कस्टमर जे आहेत जे आपल्याकडून बल्क क्वांटिटीमध्ये परचेस करतात, सो ज्या ठिकाणी आपला कस्टमर बल्क क्वांटिटीमध्ये परचेस करतो त्या ठिकाणी तो कस्टमर आपल्याला एवढी मोठी अमाऊंट एकदम कधीच पे करत नाही. तो काय करेल, ती अमाऊंट ब्रेक करेल. आत्ता 50% पे करेल, नंतर 25% पे करेल, मग उरलेले 25% पे करेल. पण त्याने आत्ता जी 50% अमाऊंट पे केले इट इज ओके, बट जी रिमेनिंग अमाऊंट आहे 25-25 ती अमाऊंट कोणत्या पिरियडमध्ये कवर व्हायला पाहिजे किंवा तुम्ही ती रिकवर केली पाहिजे दॅट डिपेंड्स ऑन यू. ओके, सो तुम्ही डेटर्सना तुमच्या तुमचे जे रेग्युलर कस्टमर्स आहेत त्यांना तुम्ही एक सर्टन पिरियड द्यायला पाहिजे की बाबा फर्स्ट इन्स्टॉलमेंट जी आहे ही मला विदिन 3 मंथ्स यायला पाहिजे, सेकंड इन्स्टॉलमेंट जी आहे ती विदिन 6 मंथ्स यायला पाहिजे. इट मीन्स कंट्रोल कन्सिडरेशन. प्रिपेड एक्सपेन्सेस, आपण काही खर्च जे असतात हे आपण ऑलरेडी पेड करून ठेवतो इन ॲडव्हान्स, इट इज कॉल्ड अस प्रिपेड एक्सपेन्सेस. पण तेसुद्धा तुम्ही थोडंसं विचार करून करायला पाहिजे. उगा जास्त अमाऊंट तुम्हाला प्रिपेड एक्सपेन्सेसमध्ये ब्लॉक करून चालणार नाही आहे. काही तुम्ही पैसे ॲडव्हान्स देऊन ठेवता, आपले सप्लायर्स असतात, ओके, सप्लायर्सना आपण जास्त जर पैसे देऊन ठेवले तर आपल्याला ते जे मटेरियल सप्लाय करणार आहेत त्याची क्वालिटी त्यांच्याकडून कदाचित मेंटेन केली जाणार नाही किंवा होणार नाही. ओके, सो ह्यासुद्धा गोष्टींचा आपल्याला थोडासा विचार करावा लागेल. ओके, सो ॲडव्हान्सेस, अगेन लोन, इट इज सेम. आपण काही लोकांना आपल्या बिझनेसमधून काही लोन वगैरे देतो, कधी कधी ऑफर करतो, आपले एम्प्लॉईज असतील, ओके, किंवा आपले सप्लायर असतील. सो या ठिकाणी सुद्धा तुम्हाला थोडंसं हे जे ह्या ज्या गोष्टी आहेत ठराविक तुम्हाला याच गोष्टींवरती कंट्रोल हा करावा लागेल. ओके, किंवा तुमच्या इतर पण गोष्टी आहेत हे सुद्धा जे फॅक्टर्स आहेत जे आपण बघतो आहे मागासपासून, तुमचं फिक्स असेट असेल, तुमचं काही वेस्टेज असेल, तुमचं ऑब्सेंटिझम असेल, सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीवर तुमचा एक कंट्रोल असायला पाहिजे. ओके, सो देअर इज कंट्रोल कन्सिडरेशन्स. किंवा काही गोष्टींमुळे असं पण आहे याच्यामध्ये आपण बघितलं तर आपण उगाचच म्हणजे रेट ऑफ डिव्हिडंड किंवा रेट ऑफ इंटरेस्ट आपण कमी देऊन ठेवतो, त्यामुळे होतं काय आपल्याकडे जास्त कस्टमर सॉरी जास्त इन्व्हेस्टर जो आहे तो अट्रॅक्ट होत नाही. सो या सगळ्याच्या हे सगळ्याच्या फॅक्टर्स आहेत हे सगळे याच्यामध्ये येतात, कंट्रोल कन्सिडरेशन्स. अँड लास्ट इट इज स्टेट ऑफ कॅपिटल मार्केट. येस, आता याच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर आत्ता जो पिरियड आहे लॉकडाऊनचा यामध्ये झालं आहे काय तर आपलं स्टॉक मार्केट जे आहे हे बऱ्यापैकी डाऊनवर्ड आहे. ओके, सो आत्ता खूप लोक जी आहेत ही ऑलरेडी मार्केटमध्ये लॉसमध्ये आहेत, ज्या लोकांनी खूप इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेलं स्टॉकमध्ये शेअर्समध्ये आणि त्यांचे शेअर्स जे आहेत तर डाऊन आलेत. त्यामुळे आपण आत्ताचे जर स्टेट ऑफ कॅपिटल मार्केट बघितली तर तुम्ही ॲज अ जनरल इन्व्हेस्टर आत्ता ॲक्च्युली इन्व्हेस्टमेंट करायला एक मला वाटतं की एक योग्य पिरियड आहे, बिकॉज बऱ्याचशा शेअर्सच्या व्हॅल्यू ज्या आहेत MRP ज्या आहेत CMP इट इज कॉल्ड त्या कमी आल्यात. ओके, आणि MP कमी आल्यामुळे काय झालं आहे तर खूप लोक आता मार्केटमध्ये एंट्री घेत आहेत, फ्लक्च्युएशन्स पण तेवढी आहेत.
ओके सो मार्केट प्राइस किंवा तुमची सी एम पी जी आहे करंट मार्केट प्राइस ही तुम्हाला बघून तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री करावी लागते. सो तसंच ज्या वेळेला आपण आपल्या कंपनीचे डिबेंचर्स असतील किंवा शेअर्स असतील आपण जेव्हा मार्केटमध्ये प्रायमरी मार्केटला किंवा सेकंडरी मार्केटला आपण जेव्हा ते ट्रेड करणार असतो किंवा इश्यू करणार असतो किंवा मार्केटमध्ये आणणार असतो त्यावेळेला तुम्हाला कॅपिटल मार्केटचे पोझिशन काय आहे हे तुम्हाला बघून एंट्री करावी लागेल. तुमच्या बिझनेसचं कॅपिटल कॅपिटल मार्केटची पोझिशन बघून तुम्हाला मार्केटमध्ये ते आणावं लागेल. ओके आणि जर तुम्ही चुकीच्या वेळेला इट मीन्स ॲट अ टाईम ऑफ रॉंग फेज इफ यू आर गोईंग टू एंटर इन टू मार्केट ओके डेफिनेटली इट विल डिससॅटिस्फाय यू बिकॉज बऱ्याच वेळेला असं होतं की आपण चुकीच्या वेळेला मार्केटमध्ये एंट्री करतो आणि आपला डिसिजन चुकतो की आपल्याला काही लॉसेस सफर करावे लागतात. ओके सो दिस इज स्टेट ऑफ कॅपिटल मार्केट की ज्या ठिकाणी आपल्या ऑर्गनायझेशनचे आपल्या कंपनीचे शेअर्स किंवा डिबेंचर्स इन्व्हेस्टर्स परचेस करतील की नाही ॲक्सेप्ट करतील की नाही त्या गोष्टी या ठिकाणी मॅटर करतात. ओके सो दिस इज अबाउट द फॅक्टर्स अफेक्टिंग फायनान्सिंग डिसिजन्स. ओके सो टुडे वी हॅव स्टडीड अबाउट द सेकंड डिसिजन दॅट इज फायनान्सिंग डिसिजन अंडर फिनान्शियल डिसिजन्स. ओके अँड we have completed second decision actually. In case of any query, any doubt, please ask me on WhatsApp. You can ask me personally also. I will explain again if is there any doubt to you. Okay, so today I will stop here and this is enough for today. Today we'll see the another decision, that is dividend decision. Okay, in detail again there are some factors of dividend decisions. Okay, so here I will stop and tomorrow we'll meet again. Okay, have a great day ahead. Thank you so much.